मिरजेत मुस्लिम बांधवांनी काढली बैलगाडी, उंट, घोडे यांसह मिरवणूक। शांततेत आणि मोठ्या उत्साहात ईद ए मिलाद सण साजरा। मिरजमध्ये ईद ए मिलाद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं मिरज शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शहरातील हजारो मुस्लिम बांधव आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बैलगाडी, उंट, घोडे यासह शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली। शांततेत आणि मोठ्या उत्साहात ईद ए मिलाद सण साजरा करण्यात आला। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी अनंत चतुर्दशीनंतर ईद ए मिलाद साजरा करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार आज सांगली आणि मिरज शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। यावेळी चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। खासदार विशाल पाटील, माजी आमदार राजीव आवळे, उद्योजक सी आर सांगलीकर, भाजपचे मोहन वनखंडे, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक संजय मेंढे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तानाजी सातपुते, भाजपा अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव फारूक जमादार, माजी नगरसेवक साजिद अली पठाण, हरुण खतीब, सचिन जाधव, तात्या परदेशी, ॲडव्होकेट बिल्किस शेख बुजरुक, शाकिरा जमादार यांच्यासह विविध पक्षाच्या मान्यवरांनी उपस्थिती लावली। सर्व सांगलीच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। या सांगली जिल्ह्याची परंपरा आहे, सर्व समाज सर्व धर्माची लोक एकत्रित काम करतात, एकत्रित राहतात, थोडे गुलाबीनं राहतात आणि ही परंपरा वसंतदादांच्या पूर्वीपासून चालत आलेली आहे। आणि आमचा हा मानस आहे की ह्या पद्धतीचं हा एक उपहार, हा एक संपना, हा कायम राहावा, त्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो। आणि म्हणून ह्या आजच्या सणात मी वैयक्तिक सहभागी झालेलो आहे। आमच्या काँग्रेस पक्षाचे ऋतुराज पाटील असतील, जयश्री वहिनी असतील, तेही आज सांगलीत सामील झालेले आहेत। पुन्हा एकदा मी सर्व सर्व लोकांना ह्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा। महानकर न्यूजसाठी आदि माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।